तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असल्या तुमच्या दृष्टीस पडेल. प्रिय बंधू भगिनीनो, उपासना वर्षाचे शेवटचे रविवार आहेत. या शेवटच्या रविवारी आपण जीवन, मरण, पुनरुत्थान, न्याय या गोष्टीचा विचार करत असतो. त्याचबरोबर जेव्हा हे शुभवर्तमान लिहिलं गेलं त्यावेळेला ख्रिस्ती लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये छळ होत होता आणि ते हवालदिल झाले होते. त्यांना असं वाटायला लागलं की आपलं कोणी नाही आहे, असंच व्हायचं, असंच जगायचं आणि असंच मरायचं, आपलं कोण वाई नाही आहे, आपलं भवितव्य नाही आहे, अशा अतिशय निराश अवस्थेमध्ये होती. तसं आज पाकिस्तानमध्ये आशा बीबी नावाची जी बाई, तिच्यावर देवनिंदेचा आरोप करण्यात आला. तिला कोर्टाने निर्दोष सोडलं त्यामुळे तिची धर्मांध शक्ती आहे. त्यांनी एक हैदोस घातला देशभर आणि धर्माच्या नियमाने तिला ठार केलंच पाहिजे असा आग्रह धरला. शेवटी तिला आपला देश सोडून परदेशी जावं लागलं. अशा प्रकारचं काहीचं वातावरण पहिल्या शतकामध्ये होतं. लोक हवालदिल झाले होते. अशा वेळेला प्रभूने त्यांना आशा देण्यासाठी जे सांगितलं आजच्या शुभवर्तामध्ये ते त्यासाठी सांगितलेलं आहे. ते निराशवादी नाही आहे, ते भीती दाखवण्यासाठी नाही आहे, ते जीवनाचं वास्तव दर्शन घडवणार आहे. जुन्या करारामध्ये जी व्यक्तिमत्व होऊन गेली त्यांच्या जीवनाचा अंत जेव्हा जवळ आला तेव्हा त्यांनी देखील अशा प्रकारे निर्वाणीचे भाषण केले, ज्याला आपण निरवणी बोलतो. तसं उदाहरणार्थ याकोब, त्याचा अंतकाळ जवळ आला, मी 12 पुत्रांना एकत्र केलं, त्यांना त्यांच्या स्वभावाची ओळख करून दिली आणि त्यांना सगळं सोपवून दिलं. मोझेस, त्याचा अंत्यकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपल्या सगळ्या लोकांना एकत्र बोलावलं, त्यांना 10 आज्ञापणे वागण्यास सांगितलं आणि आपला उत्तराधिकारी नेमला. राजा दावीद, त्याचा अंत्यकाळ जवळ आला तेव्हा त्याने सांगितलं की जगाच्या राहटीपर्यंत मी चाललो आणि मग त्याने आपला उत्तराधिकारी शलमोन याची नियुक्ती केली. तसंच प्रभूच्या जीवनाचा शेवटचे काही दिवस होते आणि त्याने आपल्या शिष्यांना एकत्र करून त्यांना आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी आणि भावी जीवनाविषयी, वर्तमानाविषयी आणि भवितव्याविषयी, फ्युचरविषयी मार्गदर्शन केलं की हे सगळं घडत आहे, अपघात घडत आहेत, युद्ध चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत, आंतरराष्ट्रीय लेवलवर युद्ध चालू आहेत, घराघरात पण युद्ध चालू आहेत, भावाभावामध्ये जावाजावामध्ये हे कायमच असंच राहणार आहे का? ही एक फेज आहे, हा एक काळ असा आहे की ज्या काळातून आपल्याला जावं लागणार आहे. नश्वरता हा जीवनाचा एक भाग आहे. जो ज्याला जीवन आहे तो एक दिवस मरणार, तो जन्माला त्याला मृत्यूला सामोरं जायचं आहे, जे निर्माण केलं आहे ते नष्ट होणार आहे. हे ही वस्तुस्थिती आहे, ह्याची जाणीव प्रभूने त्यांना करून दिली. पण त्यामुळे लोकांनी निराश होऊ नये. प्रभूने त्याला काय सांगितलं की मी येतो आहे, मेघारूढ म्हणून मी येईन, मी तुमचा तारणारा म्हणून येईन, मी तुमचा सोडवणारा म्हणून येईन. ही याची देखील आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. पहिल्या वाचनामध्ये दानियल आपल्याला सांगतो की शेवटचा न्याय होणार आहे. न्याय शब्द आला की आपल्याला भीती वाटते. न्याय होणार म्हणजे काय? नरकात टाकणार का आपल्याला? ख्रिस्ती विचार आहे की ज्यू विचार आहे तो असा आशेच आहे. आपला प्रभू ख्रिस्त ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, निर्णायक विजय मिळवलेला आहे, तो आम्हाला दोष देण्यासाठी येणार नाही आहे, तो आम्हाला शिक्षा करण्यासाठी येणार नाही आहे, तर तो आमचा वकील म्हणून येणार आहे. हे आपण विसरतो कधी कधी. तो फक्त न्यायाधीश आपण असं बघतो. आणि येशू ख्रिस्त हा जगातला नाणवलेला वकील आहे. जसं एखाद्या कोर्टामध्ये फार नामवंत असे वकील असतात आणि ते उभे राहिले की ते काही जिंकतातच, तसं येशू देवासमोर आपलं वकील आहे. फक्त आपण आपलं वकीलपत्र त्याच्या हातात दिलं पाहिजे आणि तो जे सांगतो ते ऐकलं पाहिजे, तेवढं सोपं आहे. जसं मरियेने सांगितलं, हा जे काही सांगेल ते तुम्ही करा, मग आपल्याला शेवटच्या न्यायाची भीती उरणार नाही आहे. येशूने जीवनभरामध्ये काम केलंच, परंतु क्रूसावर असताना त्या उजव्या हाताच्या माणसाने देखील देवासमोर बाजू घेतली. इतका चांगला वकील आपल्याला येशूच्या रूपाने मिळालेला आहे. पण दुसऱ्या वाचनात आपल्याला सांगितलं जातं हिब्रू लोकास की तो एकमेव याजक आहे, त्याने
वन्स अँड फॉर ऑल कायमचं एक सॅक्रिफाईस एक बलिदान अर्पण केलेलं आहे. त्या बलिदानामध्ये तो आपल्याला सहभाग देत आहे दररोजच्या जीवनामध्ये. ही जी पास्कल मिस्ट्री आहे की आपण जेव्हा जगतो मोहाला भांडणाला वासनांना नाही म्हणतो आणि आपण जेव्हा तेव्हा आपलं पुनरुत्थान होत असतं हा नित्य अनुभव आहे. त्या अनुभव सामोरे गेल्यानंतर आपल्याला कसली भीती वाटणार नाही आहे. एका संताने लिहिलं आहे कुठेतरी की जेव्हा मी एका मोहाला नाही सांगतो तेव्हा मला 7 मोहांना तोंड देण्यासाठी शक्ती मिळते. जेव्हा मी एका मोहाच्या अधीन होतो तेव्हा मला एकामागोन्या 7 पापामध्ये पडण्याची पाळी येते. ही प्रचंड शक्ती आपल्याला प्रभू ख्रिस्ताने पुनरुत्थानात दिलेली आहे आणि दररोज हे प्रभूचं पुनरुत्थान दररोजच्या मिसामध्ये रविवारच्या मिसामध्ये घडत असतं. त्या मिसामध्ये सहभागी होऊया. प्रभू आपल्याला तारणारा म्हणून येणार आहे, आपल्याला नरकात टाकण्यासाठी येणार नाही आहे.